नमस्कार मित्रहो, आज आपण भीती या विषयावर बोलणार आहोत. भीती ही जन्मतः दोन प्रकारची असते, एक म्हणजे आवाजाची आणि एक म्हणजे पडण्याची. पहा, लहान मुलं ज्यावेळेस त्यांना मोठा आवाज होतो तेव्हा दचकतात, किंवा त्यांना असं वाटलं की आपण पडणार आहोत तर ते घट्ट धरून ठेवतात, त्यांची मूठ घट्ट असते. याचाच अर्थ जन्मतः माणसाला दोन प्रकारची भीती आहे, एक आवाजाची आणि एक पडण्याची. बाकी सर्व भीती ह्या आपल्या मनाने घेतलेल्या असतात. उदाहरणार्थ कुणाला गर्दीची भीती असते, कुणाला 10 माणसांमध्ये जाऊन बोलण्याची भीती असते, कुणाला उंचीची भीती असते, कुणाला एकटेपणाची भीती असते. प्रत्येकाला कसली ना कसली तरी भीती असते आणि या सर्व भीती आपण दूर करू शकतो. तुम्हाला जर आत्मविश्वासानं परिपूर्ण भरलेलं आयुष्य जर जगायचं असेल तर तुम्हाला ह्या अनावश्यक मनात घेतलेल्या भीती ह्या दूर कराव्या लागतील. आणि त्याकरता एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाची भेट घ्या किंवा एखाद्या चांगल्या संमोहन तज्ज्ञाची भेट घ्या. तुमच्या मनातली सर्व भीती दूर करून टाका आणि एक परिपूर्ण आत्मविश्वासानं भरलेलं आयुष्य जगा. धन्यवाद.